आज हायपरटेन्शन म्हणजे रक्तदाब दिवस आहे. हा आजार बहुतांश जणांना असतो, मात्र तपासणीच न केल्यामुळे या आजाराची त्यांना माहितीच नसते. वाढत्या वयाबरोबर रक्तदाब वाढत जातो असं म्हटलं जात असलं तरी आता तरुणाईमध्ये सुद्धा या आजाराचं प्रमाण वाढत चाललंय. जीवनशैलीतला बदल, ताणतणाव आणि खाण्यापिण्याच्या अनियमित वेळा, यामुळे उच्च रक्तदाबाचे रुग्ण वाढत आहेत. जागतिक आरोग्य संघटनेनुसार जगभरात होणाऱ्या अकाली मृत्यूंसाठी उच्च रक्तदाब हे सर्वात प्रमुख कारण आहे. जगभरात रक्तदाबाचा त्रास असलेल्या व्यक्तींमध्ये 20% भारतीय आहेत. मुंबई महापालिकेच्या 4 प्रमुख रुग्णालयांमध्ये ऑक्टोबर 2015 ते सप्टेंबर 2017 या 2 वर्षांच्या कालावधीत आलेल्या रुग्णांपैकी 22.78% रक्तदाबाचे रुग्ण होते. देशात गेल्या 15 वर्षात 25 ते 40 वयोगटातल्या व्यक्तींमध्ये उच्च रक्तदाबाचं प्रमाण 10 ते 15% वाढलंय. तंबाखू खातं, लठ्ठपणा ठेवता आणि मग सिडेंटरी लाईफ जे फॉलो करता, जास्त मिठाचं प्रमाण कर जेवणामध्ये असतं. अलीकडं आम्ही सिगरेट स्मोकिंग ही खूप बघायला लागलं. पुरुषांमध्येच नाही, स्त्रियांमध्येही ब्लड सिगरेट स्मोकिंगचं वाढलेलं असण्यामुळं हे सगळे गोष्टी ब्लड प्रेशरला वाढ देतात. आणि हे अनकंट्रोल ठेवण्यासाठी, म्हणजे ज्यांच्यामध्ये कंट्रोल होत नाही ब्लड प्रेशर, गोळ्या घेऊनसुद्धा हे सगळ्यात महत्त्वाचे कारण आहे. तर 90% लोकांमध्ये काय स्पेसिफिक कारण असतो आणि 10% लोकांच्यामध्ये कारण असतो किडनीचा आजार. उच्च रक्तदाबामागे वाढतं वय आणि अनुवंशिकता हा मुद्दा तर प्रभावी ठरतोच, शिवाय ताणतणाव, लठ्ठपणा, धूम्रपान, तंबाखू, मद्यपान, मिठाचं जास्त प्रमाण, अनियंत्रित आहार, या जंक फूड किंवा पॅकेज्ड पदार्थ खाण्याचं वाढलेलं प्रमाण, व्यायामाचा अभाव, अपुरी झोप, या गोष्टीही कारणीभूत आहेत. रक्तदाब नियंत्रित ठेवण्यासाठी आहारात मिठाचं प्रमाण कमी ठेवण्याबरोबरच तेलातुपाचं प्रमाणही कमी हवं. तसंच आहारात फळं, भाज्या आणि कडधान्यांचा समावेश जास्त हवा. हायपरटेन्शन हे मेट्रो सिटीजमध्ये जास्तीत जास्त प्रमाणात आजकाल दिसून येतं. त्याचे कारण असे असल्यास स्ट्रेस, फिजिकल इनॲक्टिव्हिटी, वाढते वजन, अनहेल्दी डाएट आणि स्मोकिंग, टोबॅको आणि अल्कोहोलच्या सेवनमुळे दिसून येते. नियमितपणे रक्तदाबाची तपासणी आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानं योग्य औषधोपचार सुरू ठेवल्यास या आजारातून सुटका व्हायला मदत होते. कोल्हापूरहून प्रताप नाईकसह कृष्णात पाटील, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.